नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर बांधकाम व्यावसायिक सूरज परमार आत्महत्या प्रकरणी राज्य सरकार दोषींवर कारवाई करणार मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन कोकणात फेब्रुवारी मार्चमध्ये अवकाळी पावसानं झालेल्या आंबा काजू पिकाच्या नुकसानीसाठी उर्वरित शेतकऱ्यांना अटी शिथिल करून भरपाई देणार एकनाथ खडसे मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यातल्या सुधारणांचा राज्य सरकारकडून स्वीकार जवळच्या नातेवाईकांच्या व्याख्येची व्याप्तीही वाढवली देशभरात घटलेल्या पाऊसमानामुळे चालू आर्थिक वर्षात विकास दर साडेसात टक्क्यांवरच मर्यादित राहण्याची शक्यता मध्यावधी आढाव्यात मध्या व्यक्त वस्तू आणि सेवा कर वगळता अन्य सहा विधेयकं संसदेच्या चालू अधिवेशनातच संमत करण्यावरती सर्वपक्षीय बैठकीमध्ये मतैक्य आणि दिल्लीतल्या निर्भया सामूहिक अत्याचार प्रकरणातल्या अल्पबीन आरोपीची सुटका अटळ दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय आता ठाण्यातले बांधकाम व्यावसायिक सूरज परमार आत्महत्या प्रकरणी जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करायला राज्य सरकार कटिबद्ध असून गरज पडली तर संबंधितांवरती अंतर्गत कारवाई करायलाही सरकार कचरणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली सदनाच्या एका सदस्याच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याची नोंद आढळून आली असून ते सदस्य राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड असल्याचं मुख्यमंत्र्यांनी विधानसभा सदस्यांनी याबाबत आग्रही भूमिका घेतल्यानंतर नमूद केलं मात्र या, या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी सध्या सुरू असल्यानं कुणालाही दोषी ठरवून कारवाई करणं सध्या शक्य नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं सर्वांना परवडणारी घरं यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी आज निवेदन केलं मनपातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावे कोट्यवधींची संपत्ती त्यांच्या बदल्या होत नाहीत या प्रश्नावरती राज्य सरकार विचार करत आहे मात्र यावर्षीपासून या सर्व अधिकाऱ्यांना संपत्ती घोषित करणं अनिवार्य केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असं आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी कळवलं आहे मानवी अवयव प्रतिरोपण दोन हजार अकरामधला केंद्रातला सुधारित कायदा राज्यामध्येही लागू करायचा ठराव बहुमतानं संमत करण्यात आला आहे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत याबाबत ठराव मांडला होता या सुधारणांनुसार परदेशी रुग्ण आणि भारतीय अवयवदाता यांच्यातल्या प्रत्यारोपणावरती बंधनं आणण्यात आली आहेत नेत्रदानासाठी डॉक्टरांशिवाय मृतांचे डोळे काढण्याची परवानगी देण्यात आली आहे तसंच जवळच्या नातेवाईकांच्या व्याख्याची व्याप्तीही वाढवण्यात आली आहे विदर्भातल्या अनुशेषासंदर्भातल्या चर्चेदरम्यान मंत्री उपस्थित नसल्याबद्दल विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर अध्यक्षांनी आज कामकाज काही काळासाठी स्थगित केलं होतं शेतकऱ्यांकडून वाढती मागणी लक्षात घेता येत्या खरीप हंगामध्ये बीटी कॉटन बियाणांचे भाव कमी करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असून यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधानपरिषदेत दिली केंद्र सरकारनं बी बियाण्यांसंदर्भातल्या कायद्यामध्ये नुकताच बदल केल्यामुळे देशभरामध्ये दे आता बियाण्यांच्या किमती सारख्याच राहणार आहेत मात्र राज्यातली परिस्थिती लक्षात घेता हे भाव किलोमागे पाचशे रुपयांनी कमी करण्याची राज्य सरकारची भूमिका आहे यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरल्याचंही खडसे यांनी सांगितलं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकार न्यायालयामध्ये भक्कमपणे बाजू मांडत असून या समाजाला सरकार आरक्षण मिळवून देईल अशी ग्वाही मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधान विधानपरिषदेत दिली विधान परिषदेत आज मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून गदारोळ झाला आणि त्यामुळे सभागृहाचं कामकाज पाच मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं होतं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये अवकाळी पावसामुळे आंबा काजू पिकांचं नुकसान झालेल्या कोकणातल्या उर्वरित शेतकऱ्यांना सर्व तांत्रिक बाबी आणि अटी शिथिल करून नुकसान भरपाई देण्याची घोषणा खडसे यांनी एका निवेदनाद्वारे केली कोकणातल्या त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे शेतकरी नेते शरद जोशी यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज मांडला हा ठराव सभागृहानं मंजूर करून जोशी यांना श्रद्धांजली वाहिली राज्यातल्या विनाअनुदानित महाविद्यालयातल्या शिक्षकांच्या वेतनासाठी अनुदान देण्यात यावं या मागणीसाठी शिक्षक आमदार विक्रम काळे श्रीकांत देशपांडे आणि दत्ता सावंत यांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवरती ठिय्या आंदोलन केलं ठिबक सिंचन योजनेतून बुलढाणा जिल्ह्याला वंचित ठेवल्याचा आरोप करत बुलढाणा जिल्ह्याला सत्त्याऐंशी कोटी रुपये दिले पाहिजेत अशी मागणी बुलढाण्याचे आमदार राहुल बोंद्रे यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवरती धरणं आंदोलन केलं दामूनगर आग पीडितांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी आणि त्यांचं पुनर्वसन करावं या मागणीसाठी आमदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय महिला आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवरती आज आंदोलन केलं नागपूर रेल्वे स्थानकाला हजरत बाबा ताजुद्दीन यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी समाजवादी पक्षाचे नेते तसंच आमदार अबू आझमी यांनीही विधानभवनाच्या पायऱ्यांवरती आज धरणं आंदोलन केलं चालू आर्थिक वर्षासाठी आर्थिक विकास दर सात साडेसात टक्के राहील असं संसदेत आज सादर करण्यात आलेल्या मध्यवर्ती आर्थिक आढाव्यामध्ये स्पष्ट करण्यात या आधी हा दर आठ पूर्णांक एक दशांश ते साडेआठ टक्के राहील असा अंदाज वर्तवण्यात आला होता मात्र अपुऱ्या पावसामुळे कृषी उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता लक्षात घेऊन आर्थिक विकास दराचा अंदाज घटवण्यात आला चलनवाढ सहा टक्क्यांपर्यंत राहील असंही या आढाव्यामध्ये नमूद करण्यात आलं दरम्यान अरुणाचल प्रदेशमधल्या राजकीय पेच प्रसंगाचा मुद्दा संसदेच्या दोन्ही सदनात आज गाजला या मुद्द्यावरून मुद्यावरून सभा त्याग केला राज्यसभेत या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यानं कामकाजात व्यत्यय आल्यानं सभागृहाचं कामकाज वारंवार तहकूब करावं लागलं अभावी सभागृहाचं कामकाज अखेर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं राज्यसभा कामकाजासंदर्भात सभापती हमीद अन्सरी यांनी आज एक सर्वपक्षीय बैठक घेतली मात्र वस्तू आणि सेवा कर विधेयक संमत करण्याबाबत यात मतैक्य झालं नाही अशी माहिती संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी या बैठकीनंतर दिली या अधिवेशनाच्या उर्वरित तीन दिवसांमध्ये सहा प्रलंबित विधेयकं संमत करण्यावर सदस्यांची सहमती झाल्याचंही नक्वी यांनी सांगितलं ही विधेयकं मंजूर व्हावीत यासाठी उशिरापर्यंत कामकाज सुरू ठेवायचा निर्णयही झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं संसदेचं कामकाज सुरळीत होत नसल्याबद्दल विविध राजकीय पक्षाच्या सदस्यांनी चिंता व्यक्त केली आहे पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भूज इथं पोलीस महासंचालकांच्या वार्षिक परिषदेचं उद्घाटन केलं तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीमध्ये देशाच्या अंतर्गत सुरक्षा आव्हानांविषयी पंतप्रधानांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह चारशे वरिष्ठ अधिकारी या परिषदेला उपस्थित आहेत सर्व राज्यांचे पोलीस महासंचालक सीमा सुरक्षा दल केंद्रीय राखीव पोलीस दल इंडो तिबेट सीमा पोलीस दल यांचे प्रमुखही या परिषदेला उपस्थित आहेत गुजरात दौऱ्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी गुजरातवासियांना एक अनोखी भीती स्वातंत्र्यलढ्यामध महत्वाची भूमिका बजावणाऱ्या बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या ब्रिटिश बार कौन्सिलच्या सदस्यत्वाचं प्रमाणपत्र त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्याकडे सुपूर्द केलं श्यामजी कृष्ण वर्मा यांनी राष्ट्रासाठी केलेल्या महान कार्यामुळे देशवासियांना प्रेरणा मिळत आहे असं मनोगत पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केलं नवी दिल्लीतल्या निर्भया सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याच्या मुक्ततेला स्थगिती द्यायला आज दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिला या गुन्ह्यातील आरोपी गेल्या तीन वर्षापासून तुरुंगात आहे आरोपीचं वय लक्षात घेता आणि सध्याच्या कायद्याचा विचार करता त्याला यापुढेही तुरुंगामध्ये ठेवणं शक्य नाही तुरुंगातून मुक्तता झाल्यानंतर त्याच्या पुनर्वसनासाठी बालसुधार मंडळानं त्याच्याशी तसंच आरोपीच्या पालकांशी चर्चा करावी असे निर्देशही न्यायालयानं आज दिले हवामान राज्यात येत्या दोन हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे गेल्या चोवीस तासात राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक इथं दहा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस एवढं नोंदवलं गेलं आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस आणि किमान चौदा नागपूर सत्तावीस आणि सतरा पुणे तीस आणि चौदा औरंगाबाद तीस आणि सोळा नाशिक एकोणतीस आणि दहा कोल्हापूर बत्तीस आणि एकोणीस रत्नागिरी बत्तीस आणि वीस सोलापूर पस्तीस आणि एकवीस अमरावती कमाल अठ्ठावीस आणि किमान सोळा अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा बांधकाम व्यावसायिक सूरज परमार आत्महत्या प्रकरणी राज्य सरकार दोषींवर कारवाई करणार मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन कोकणामध्ये फेब्रुवारी मार्चमध्ये अवकाळी पावसानं झालेल्या आंबा काजू पिकाच्या नुकसानीसाठी उर्वरित शेतकऱ्यांना अटी शिथिल करून भरपाई देणार एकनाथ खडसे मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यातल्या सुधारणांचा राज्य सरकारकडून स्वीकार जवळच्या नातेवाईकांच्या व्याख्येची व्याप्तीही वाढवली देशभरात घटलेल्या पाऊसमानामुळे चालू आर्थिक वर्षामध्ये विकास दर साडेसात टक्क्यांवरच मर्यादित राहण्याची शक्यता मध्यावधी आढाव्यामध्ये व्यक्त वस्तू आणि सेवा कर वगळता अन्य सहा विधेयकं संसदेच्या चालू अधिवेशनातच संमत करण्यावरती सर्वपक्षीय बैठकीमध्ये मतैक्य आणि दिल्लीतल्या निर्भया सामूहिक अत्याचार प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीची सुटका अटळ दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं अमेरिकी फेडरल रिझर्वनं बुधवारी मध्यरात्री नऊ वर्षानंतर व्याजदरामध्ये वाढ केली जागतिक बाजारपेठेत त्याचे पडसादही उमटले या व्याजदर वाढीचे भारतीय अर्थव्यवस्थेवर होत असलेले तसंच संभाव्य परिणाम आणि त्याचा एकूणच आर्थिक प्रगतीशी असलेला संबंध याविषयी चर्चा करण्यासाठी अर्थतज्ज्ञ दीपक घैसाज आज साडेनऊच्या बातम्यांमध्ये येत आहेत तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार